नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी, त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं व त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कल्याण महिला मंडळातर्फे भव्य ग्राहकपेठ व खाद्य मेळाव्याचे आयोजन नेहमीच होत असते. 13 एप्रिल व 14 एप्रिल रोजी अशाच भव्य ग्राहकपेठ व खाद्य मेळाव्याचे आयोजन कल्याणात कल्याण महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे. ह्या 2 दिवसीय ग्राहकपेठेला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत अत्रे रंगमंदिराशेजारील कल्याण महिला मंडळाच्या प्रशस्त सभागृहात हे आयोजन केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या उल्लेखनीय उपक्रम असून महिलांना आधार देऊन त्यांच्या पावलावर उभे राहण्यासाठी कल्याण महिला मंडळ कार्य करीत आहे. कल्याण महिला मंडळाच्या अध्यक्षा लता पालवे, उपाध्यक्षा सुनीता लिमय, चिटणीस रेखा कुलकर्णी, खजिनदार मनीषा पाटील, सहचिटणीस शारदा माने, सहखजिनदार वैभवी गंभीरराव, इमारत निधी समिती अध्यक्षा माधुरी वैद्य, चिटणीस मेधा आघारकर, खजिनदार भारती चाफेकर, क्रीडा केंद्र समिती अध्यक्षा अनुजा पिंपळखरे, चिटणीस राजश्री नाईक, सभासद वैशाली आरेकर, सुनीता कुलकर्णी, अनघा रानडे, सुचिता वाघ ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. कल्याण महिला मंडळामध्ये मी दरवर्षीचा स्टॉल लावते. उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, भरपूर ग्राहक लोक येतात आणि छान पद्धतीने खरेदी पण करतात सगळेजण. छान रिस्पॉन्स आहे. 13 आणि 14 एप्रिल आत्ता हा स्टॉल चालू आहे. 4 ते 9 वाजेपर्यंत अवश्य या स्वप्ना कोंडेटकर. जेव्हापासून महिला मंडळाचा खाते मेळावा सुरू केला आहे तेव्हापासून मी त्याच्यात भाग घेते. म्हणजे किती वर्ष झाली आता यांना विचारायला लागेल, पण इथे कायम माझा स्टॉल होतो आणि खूप छान होतो. सगळेजण आनंदात सेल करतात. पलीकडे खाते जत्रा आणि इकडे छोटंसं प्रदर्शन. जरूर भेट द्या. नमस्कार. कल्याण महिला मंडळ गेली अनेक वर्ष खाद्य व आनंद मेळावा करत आहे. तर ह्याही वर्षी 13 व 14 एप्रिल शनिवार व रविवार ह्या दिवशी खाद्य आनंद मेळावा आयोजित केला आहे. आणि ह्या मेळाव्याला कल्याणकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सगळ्यांनी स्टॉलसाठी सुद्धा भरभरून गर्दी केली आणि आज खरेदी विक्रीसाठी पण भरपूर गर्दी आहे. तर दरवर्षी त्यांचा असाच प्रतिसाद आम्हाला मिळतो. इथे महिलांना त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, बऱ्याच जणी लघु उद्योग करत असतात घरी बसून, तर त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी ह्यासाठी आम्ही कल्याण महिला मंडळ हा खाद्य आनंद मेळावा आयोजित करत असतो. 15 वर्ष झाली आणि अगदी माफक किमतीत आम्ही सगळ्यांना स्टॉल उपलब्ध करून देतो. जाहिरातसुद्धा त्याची करावी लागत नाही. उलट म्हणतात वर्षातलं 3-3 वेळेला तुम्ही करा, कारण त्यांना छान प्रतिसाद मिळतो. आणि आमचा हेतू हाच आहे की महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं आणि चांगलं सगळं आपलं आयुष्य घालावं, कारण आज ती खूप काळाची गरज झाली. घरगुती पदार्थ, वाळवणाचे पदार्थ बनवलेले महिला तिथे आणून ठेवतात आणि त्याचा भरपूर खप होतो असं महिलांचा प्रतिसाद आम्हाला दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे. बरं, महिला मंडळाची स्थापना कधी झाली? जवळजवळ 90 वर्ष झाली हे मंडळ आहे आणि उपक्रम करतो. या महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष माधुरीताई वैद्य, या माजी अध्यक्ष मेधाताई आगारकर, या माजी अध्यक्ष राजश्री नाईक आणि ह्या विद्यमान अध्यक्ष लता मालती पालवे. 150 अजीव सभासद आहे आणि 250 जवळजवळ सभासद आहे.
दर शुक्रवारी 100 महिलांची उपस्थिती मंडळामध्ये असते. मंडळाचे सर्व कार्यक्रम खूप गर्दीत आणि खूप छान उत्साहात साजरे होत असतात. आणि वर्षभर आमचे कार्यक्रम चालूच असतात. पितृ पंधरवड्यामध्ये आमच्याकडे अभ्यास वर्ग म्हणून असतो 7 दिवसाचा. तर वेगवेगळे व्याख्याते येतात आणि व्याख्यान देतात, त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळतो. बरं, आता ह्या प्रदर्शनामध्ये किती स्टॉल्स उपलब्ध आहेत आणि किती महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग? खाद्य मेळावा आणि खाद्य आणि आनंद मेळाव्यात एकूण 40 स्टॉल लागलेले आहेत. आणि हॉलमध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे स्टॉल लागलेले आहेत आणि सगळ्यांचे वेगळे वेगळे वस्तू इथे आहेत. खाद्य मेळाव्यात खाद्याच्या ग्राउंडमध्ये सुद्धा 20 स्टॉल्स चालू आहेत. काहींचे लाईव स्टॉल आहेत, काहींचे पॅकिंग फूड आहे. उत्स्फूर्तपणे चाललेले आहेत सगळे स्टॉल. नाही बोलतो. नमस्कार. ना नफा ना तोटा ह्या तत्वावर महिला मंडळ गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवत आहे. अनेक महिलांना यातून त्यांच्या कलागुणांना उद्योगांना चालना मिळते आणि विविध प्रकारचे उपक्रम आमच्या मंडळात राबवले जातात. अभ्यास वर्गातर्फे तर व्याख्यानं असतात आणि बौद्धिक खाद्य त्यावेळेस तर उपलब्ध होतच महिलांना. बरं, आता महिला मंडळाचं पुढचं उद्दिष्ट काय आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने अजून विकास करणार आहात किंवा काय? नाही, विकासाला सुरुवात केली आहे. आम्ही आता टेबल टेनिसचं सुरू केलं आहे लहान मुलांना आणि याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आणि आमची काही विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन वरच्या लेव्हलवर जाऊन बक्षिसं घेऊन येत आहे. तसंच पुरुषांना आणि बायकांना आम्ही बॅडमिंटन पण सुरू केलं आहे, त्यालाही आमचा चांगला होईल. हे आम्ही वेगळं जरा सुरू केलं आहे पण प्रतिसाद मात्र कल्याणकरांचा खूप छान आहे. वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक मदत केली जाते, वस्तुरूपाने मदत केली जाते, शैक्षणिक मदतसुद्धा मंडळाकडनं भरभरून होत असते. त्याचप्रमाणे महिलांसाठी योग वर्गसुद्धा चालू केलेला आहे आणि त्यालासुद्धा महिलांचा छान प्रतिसाद आहे. आणि फी पण अगदी अल्पैकी प्रत्येकीला जमेल आणि येतात. सोयीची वेळ आहे सगळ्यांसाठी. मंडळ असा उपक्रम करत असते की जेणेकरून महिलांच्या छंदांना वाव मिळेल. जसं की श्रावण स्पर्धा, वार्षिक स्पर्धा आयोजित करत असतं, त्यातून महिलांच्या कला गुणांना वाव मिळतो. दर शुक्रवारी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा होत असते. आपली सण आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो, त्यानुसार दर शुक्रवारी कार्यक्रम आयोजित होतात. आणि कल्याण महिला मंडळ हे सगळ्यात मोठं मंडळ आहे. 234 मंडळ स्थापना झालेली आहे आणि यामध्ये सगळ्या वर्षभरात जेवढे उपक्रम सगळ्यात चांगले उपक्रम होतात आणि सणांना वगैरे भरभरून प्रतिसाद मिळतो, अभ्यासक्रम होतात आणि आनंद आणि खाद्य मेळावा वर्षभरातून चांगला होतो. आणि ही सर्व आमची कल्याण महिला मंडळ कार्यकारिणी सर्वजणी छान सहकार्य करतात, त्यामुळे सगळे उपक्रम आमचे छान यशस्वी होतात. आज भारतीताई पण इथे नाही आहेत, निमय नाही आहेत, तर त्या दोघी खूप सहकार्य करतात. काही घरगुती मार्गदर्शक आहेत, घरगुती अडचणीमुळे त्या आल्या आणि म्हणूनच आमची यशस्वी वाटचाल पुढे चालली आहे. शतक महोत्सव आमच्या मंडळाचं जोरात होणार आहे. पूर्णपणे वेळ खरं सांग घर सांभाळून सामाजिक हे सगळ्यात मोठं आहे. आणि या मंडळाला हे विशेष सांगायचं म्हणजे आजपर्यंत जी कार्यकारिणी आली त्या प्रत्येकीने आपापली जबाबदारी पार पाडली, किती वर्ष छान प्रकारे पाडली. या माजी अध्यक्ष हे आमचे मार्गदर्शक आहे. आम्ही नवीन कार्यकारिणीमध्ये आलेल्या सभासद आहोत. यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन, त्यांचे अनुभव हे आम्हाला खूप मोलाचे साथ देत असतात. Thank you.
कॉर्न पॅटीस आहे, शेजारी या गुळाचा खरवस पण आहे. खरवस जो असतो बेसिकली तो तिखापासूनच बनतो, पावडरचा वगैरे अजिबात नसतो. आणि कॉर्न पॅटीस आमचे नेहमीची खासी आहे, दरवर्षी असतात. माझ्याकडे सगळा साऊथ इंडियन स्टॉल लावला आहे. कोडी इडली आहे, मुरगू आहे, मसाला स्टिक्स आहे, चटणी आहे जी बरोबर खायची, आणि ब्राउनी केक्स आणि होममेड चॉकलेट. कसे दरवर्षी सगळं चांगलं कमी येतो. मी मंडळी मी सगळे माझी मैत्रिणी मी त्यांना घेऊन येते दररोज. सगळ्यांना घेऊन आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.